हे आहेत मुरगाव राजेगाव येथील गायत्री वाघ सरपंच आहेत. त्यांच्याशी आपण थेट बातचीत करूया. काय सांगाल की सध्या आता तुम्ही सरपंचमध्ये निवड तुमची झालेली आहे, पुढील 5 वर्षात तुमचे कसले योजना असणार आहेत? नमस्कार, मी आहे गायत्री संतरंब. माझे शिक्षण MCOM पर्यंत पूर्ण झालेले आहे. मी सरपंचपदी मोरगाव येथे निवडून आली आहे. मला एकच ध्यास आहे माझं की माझ्या गावाचा विकास झालेला पाहिजे. त्यासाठी मी महिलांसाठी, ज्या महिला जे शिक्षित नाही आहेत त्यांच्यासाठी रोजगार लावू आम्ही गावामध्ये, जसं रोजगार हमी असते तसं. आणि ज्या शिक्षित महिला आहेत त्यांच्यासाठी शिलाई मशीन वगैरे ज्या काही योजना येतात शासनाकडून त्यांचं आम्ही पुरेपूर फायदा महिलांसाठी देऊ. आणि शालेय शिक्षणासाठी तर स्वच्छता गृहे वगैरे सर्व अवेलेबल आहेत की नाही ते बघू. आणि ग्रामची स्वच्छता करणे हे सर्व काही बघू आपण. तुमचा जो तुम्ही गरीब परिस्थितीतून इथपर्यंत आले आहात, तुमचा प्रवास कसा काढलेला? माझा प्रवास तर खूप दुःखदायी होता आणि आनंदी पण होता. तसं काही दुःख व्यक्त करता येत नाही मला, पण माझा प्रवास आनंदच होतं. कसं दुःखात असल्यामुळे जीवन जगणं थोडं कठीण जातं, म्हणून आनंदी आनंदी मी जीवन जगत आली. मी नाईन क्लासमध्ये असताना माझी आई वाढल्या, त्यानंतर ताईंचं लग्न झाले. दोन्ही मोठ्या ताई आहेत मला तीन. त्यांचं लग्न झाल्यावर बाबांना अचानकच मी 12वीत असताना अचानकच पॅरालाइज झालं. त्यामुळे मग ताई वगैरेंचं लग्न झाल्यामुळे बाबांचं कोणी करणेवाले नसताना मीच त्यांचं सर्व काही केली. आणि शिक्षण पण म्हणजे शेतीच्या कामावर जायची, मी शेतीचे काम वगैरे करून घरचं सांभाळणे, बाबांची जबाबदारी सांभाळणे, सर्व काही सांभाळून आपलं शिक्षण पूर्ण केली. शिक्षणही असताना सुद्धा मी कॉलेजला जायची. जेव्हा मी BCOM केलं, कॉलेजवरून यायचं, मी NCC क्लास लावणार होती. NCCचे असतं ना, पण मला जमायचं नाही, सकाळी जावं लागत होते, पण बाबांचं सर्व काही करावं लागत होते, त्यामुळे मी NCC काही केली नाही आणि BCOM MCOM आपलं कम्प्लीट केलं. तर ह्या होत्या गायत्री वाघ यांनी सांगितलं आहे की पुढील 5 वर्ष जे आहेत गावाच्या विकासावर आपण काम करण्याचं काम त्याचं ध्येय आहे. शासनाचे जे पण निधी आहे, शासनाचे योजना आहेत, ते गावापर्यंत आणि घराघरात पोहोचणं त्यांचा निर्धार आहे. सुरज बागडे, न्यूज टेक महाराष्ट्र, भंडारा. नाजूक भाईसारे, माजी सरपंच, ग्रामपंचायत मोरगाव. मी ह्या निवडणुकीत एक अविवाहित उच्च शिक्षित आणि अनाथ मुलगी म्हणून ह्या गायत्री संतराम वाघ हिला समर्थन केलं आणि तिला निवडून कसं आणता येईल यासाठी एक अभद्र युती पण केली. आम्ही सक्सेस होऊ हाच त्या पुढला कारण होता. आणि आम्ही त्यात यशस्वी झालो. भरघोस मतानं ती निवडून आली. तिच्याकडून अपेक्षा असेल, उच्च शिक्षित आहे, अनेक माना समाजात चळवळीत राबली आहे, तर गावाचं संगोपन किंवा गावाच्या आरोग्य शिक्षण पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुयोग्यपतीने राखेल ही मला मनोमन इच्छा आहे, किंवा ती पूर्ण करेल असं वाटते. बघूया तिचा पुढील काळ कसा जातो आणि काय करते त्याकडे लक्ष राहील. आम्ही तिला शिकवण्याचा प्रयत्न करू. लगेचच तिला ग्रामपंचायत कायद्याचं वाचन करायला सांगू आणि उत्कृष्ट सरपंच होण्याचा बहुमान तिनं घ्यावा, म्हणजे असं मला वाटते.